तर या घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींची नावं आली आणि एकच खळबळ माजली. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींनी टीईटी पात्रतेबाबतचं कोणतंही पत्र सादर केलं नसल्याचं शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय. याबाबतचं पत्र शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी जारी केलेलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी कोणताही लाभ घेतला नसल्याचंही शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे मविया सरकारमध्ये राज्यमंत्री होते. आता शिंदे सरकारमध्ये देखील ते मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातोय. ते मात्र ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर टीईटी प्रकरणात त्यांच्या मुलामुलींचं नाव समोर आलंय. त्यामुळे यामागे काही राजकारण तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. ऐन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मराठवाड्यातले शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडलेत. टीईटी घोटाळा प्रकरणी त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलावर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारल्याचं समोर आलेलं आहे. सत्तार यांच्या मुलामुलींवर टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सत्तारांनी त्याचं खंडन केलंय. माझ्या परिवाराने याचा कोणताही फायदा ना नोकरीसाठी घेतला ना पगारीसाठी घेतला असेल तो एज्युकेशन ऑफिसर डिप्टी डायरेक्टर बीओ खालून ते सर्व अशी 7 यंत्रणाकडे त्याची पूर्ण माहिती असते, तुम्ही घेऊन टाका. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ही माहिती उघड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये शिंदे गटाला 16 ते 17 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या समर्थक 50 आमदारांमध्ये मंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे. प्रत्येक जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करतोय. औरंगाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यापैकी 2 मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे टीईटी प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या टायमिंग विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी केलं, कशामुळे केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल. टीईटी प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील. आता बघू काय सगळ्याच मग त्याचे निकालच लागायचे. प्रश्न कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातल्या अब्दुल सत्तार, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सत्तार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाच्या मार्गात टीईटी प्रकरणाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपात्र असलेल्या त्यांच्या 2 मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या टीईटी घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची पात्र अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यामुळे जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेली बातमी. होणार होणार म्हणता म्हणता जवळपास 39 दिवसांपासून शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. मात्र आता मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. मंगळवारी होणार मंत्रिमंडळ विस्तार. कुणाकुणाला मिळणार मंत्रिपदाची संधी.
39 दिवसानंतर अखेर शिंदे सरकारच्या विस्ताराला मुहूर्त सापडलाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिंदे गट आणि भाजपमधल्या निवडक आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांची नावं निश्चित मानली जात आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची बातमी तुम्हाला लवकरच कळेल. अरे बाबा, तुम्हाला सगळं उद्या कळेल. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळं विरोधी पक्षांकडून सातत्यानं टीका होत होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ कधी करायचं, काय करायचं हे अनेक दिवस आपण सगळेजण पाहत होतो. ते फक्त लवकरात लवकर अशा प्रकारचे उत्तर देत होते. पण आता मात्र दिल्लीची त्यांची ट्रीप झालेली आहे आणि आज पण काहीतरी दोघं जण नंदनवनला बसलेले होते. त्याच्यामुळे उद्याच्याला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट वाटतेय. अजून अधिकृत कळालेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटात सत्तेचं वाटप कसं होणार, कुणाला किती खाती मिळणार आणि महत्वाच्या खात्यांचं वाटप कसं होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा ठोकल्यामुळे शिवसेनेची कोंडी झालेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय. सोमवारी शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोर काही महत्वाची कागदपत्र सादर केली. त्यामध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. पाहूयात. धनुष्यबाणासाठी शिवसेनेची धडपड. शिवसेनेकडून शपथपत्र सादर. सेनेची धाव निवडणूक आयोगाकडे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचलाय. सोमवारी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही महत्वाची कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. त्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या त्या दस्तावेजांबाबत शिवसेनेकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. शिवसेनेची रेकॉग्नाइज रजिस्टर्ड पार्टी आहे आणि त्याला लागू होणारे त्या बाबतीमध्ये होणारे सर्व गोष्टी, सर्व अभिप्रेत नियम सगळ्या त्याचे पालन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे दस्तावेज आहेत जे इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला सादर केले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदार आणि 12 खासदारांच्या पाठिंब्यावर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे तसा अर्जही केलाय. खरं तर शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यापूर्वीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केलं होतं. तसंच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेनं काही कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत. खरं तर शिवसेना पक्ष संघटनेवर ताबा मिळवण्यासाठीची ही लढाई सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे तसा दावा केलाय. कारण विधानसभेतील लढाई जिंकल्यानंतर आता शिंदे गटानं आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. लवकरच मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आणि अशातच शिंदे गटानं धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा ठोकल्यामुळे निवडणूक आयोगातील ही कायदेशीर लढाई अत्यंत महत्वाची मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. तर शिवसेनेचा वाद निवडणूक